गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे शरद पवार सुप्रिया सुळे सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे या महाराष्ट्राच्या राजकारणातील काही बाप लेकीच्या जोड्या वडिलांचा राजकारणाचा वारसा त्या पुढे खरं तर श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी असं म्हणतात तशीच या लेकींची चर्चा होते आता अशीच चर्चा लालू प्रसाद यादव यांच्या लेकीची होते कारण आहे आपल्या वडिलांसाठी लेख धावून आली आहे आणि ती आपली एक किडनी वडिलांना देणार आहे दीर्घकाळापासून आजारी असलेले लालू प्रसाद यादव यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या लेकीने किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे लालू आणि राबडीदेवी यांच्या द्वितीय कन्या रोहिणी आचार्या यांनी हा निर्णय घेतला आहे सिंगापूरमध्ये राहणाऱ्या रोहिणी आचार्या यांच्या किडनीमुळे लालूंना आता नवीन आयुष्य मिळणार आहे एकाच वेळी अनेक आजारांशी लढा देणाऱ्या लालूंनी सिंगापूरमध्येच किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे सिंगापूरच्या डॉक्टरांनी त्यांना मान्यता दिली आहे किडनी प्रत्यारोपणासाठी सर्व तयारी देखील पूर्ण झाली आहे ट्विट करत रोहिणी यांनी आहे की मी केवळ एका मांसाचा तुकडा वडिलांना देते वडिलांसाठी मी काहीही करू शकते लालू प्रसाद यादव यांना दोन मुलं आणि सात मुली असे एकूण नऊ अपत्य आहेत त्यापैकी दोन मुलं हे सध्या बिहारचे मंत्री आहेत तर एक मुलगी मिसा भारती या राज्यसभेवर खासदार आहेत तर लालूंना किडनी देणाऱ्या रोहिणी या राजकारणापासून लांब असतात मात्र रोहिणी आचार्य या इंटरनेटच्या माध्यमातून बिहारच्या राजकारणाविषयी बोलत असतात अनेक वेळा त्या आपल्या कुटुंबावर होणाऱ्या राजकीय हल्ल्यांविरुद्ध बचाव करण्यासाठी पुढे आलेले आहेत रोहिणी आचार्य सोशल मीडियाचा वापर करून नेहमीच आक्रमक वृत्ती दाखवत असतात लालू यांची प्रकृती बिघडल्यानंतर रोहिणी त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न करत होत्या आता त्याच आपली किडनी वडील लालू प्रसाद यादवांना देऊन त्यांना नवं जीवन देणार आहेत आपल्या वडिलांची प्रकृती सुधारावी म्हणून त्यांनी आपली किडनी वडिलांना देण्याचा निर्णय घेतला त्यांच्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक आहे आणि राजकीय वर्तुळात याची चर्चा होते या निर्णयाविषयी आणि बाप लेकीच्या या जोडीविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद